नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये. बातमी आहे हेल्मेट न वापरणाऱ्यांसाठी. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांना पहिल्या गुन्ह्यात 500 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक गुन्ह्यात 1500 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचं राज्याच्या वाहतूक शाखेच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केले. पुण्यात यंदाच्या वर्षात हेल्मेट कारवाईच्या 18 ते 20 लाख केसेस आहेत, त्यामुळे हेल्मेट कारवाईच्या दंडाच्या वाढीव रकमेचा पुणेकरांना मोठा फटका बसणार आहे. तसेच वाहतूक नियम भंगांच्या विविध गुन्ह्यांसाठी किमान दंड 200 रुपयावरून 500 रुपये करण्यात आलाय. मोटार वाहन अधिनियम 2019 ची अंमलबजावणी राज्यात केली जाते, त्यानुसार वाहतूक नियम भंगांच्या दंडांच्या रकमा वाढवण्यात आल्या. राज्याच्या परिवहन विभागाकडून 1 डिसेंबरला दंडाच्या रकमांसंबंधित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र त्यामध्ये काहीशी अस्पष्टता होती. आता राज्याच्या वाहतूक शाखेच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी नवीन दंडांच्या अंमलबजावणीसाठी सुधारित आदेश काढले. त्यामध्ये हेल्मेट न वापरण्याच्या पहिल्या गुन्ह्यासाठी 500 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक गुन्ह्यासाठी 1500 रुपये दंड द्यावा लागेल. तसेच परवाना संपून वाहन चालवल्याप्रकरणी आधीच्या आदेशात 10,000 रुपये दंड आकारण्यात आला होता, तो आता 5,000 करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. 1 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेत हेल्मेट नसल्यास लायसन्स रद्द करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. नवीन अधिसूचनेत लायसन्स रद्द करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाच्या अधिसूचनेत पोलिसांचा आदेश नकारणाऱ्यांना 200 रुपयांऐवजी 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पोलिसांचा आदेश नकारणे या प्रकारात नो एंट्री, सिग्नलचे पालन न करणे, एकेरी मार्गातून विरुद्ध दिशेने जाणे, दुचाकीवर ट्रिपल सीट जाणे आदी प्रकारांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये पहिल्या गुन्ह्यासाठी 500 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक गुन्ह्यासाठी 1500 रुपये दंड द्यावा लागणार आहे. त्यामुळे पुणेकरांनो, वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, सुरक्षित रहा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.